स्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। Listen, Prajapta. And listen to me very carefully, okay? आपण दोघं खूप छान मित्र आहोत आणि तसेच राहू। कदाचित त्यामुळेच मी तुझ्या भावना नीट समजून घेऊ शकतोय, पण त्या पलीकडे म्हणजे मैत्रीच्या पलीकडे मी तुझा कुठल्याही बाबतीत विचार नाही करू शकत। त्यातूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल तशी फिलिंग्स डेव्हलप झाली आहेत, तुझ्या भावना तू माझ्याकडे मोकळेपणानं व्यक्त केल्यास, पण म्हणून एक मित्र म्हणून मी ते समजून घेऊ शकतो, पण त्याचा स्वीकार मात्र करू शकतो। का नाही, का नाही, काय कमी माझ्यात? प्राजक्ता, इथे तुझ्या गुणदोषांचा प्रश्नच येत नाही। माझ्या मनात तुझ्याबद्दल तसल्या काही भावना नाही, दॅट्स इट। मग कोणाबद्दल आहेत तशा भावना? ती बद्दल ना, मला माहितीये तुला ती आवडते। यू लव्ह हर। शट अप, ओके? इनफ ऑफ इट नाउ। माझं नीट ऐकून घे। आसावरी मला आवडते, ऑफकोर्स आवडते, पण जशी तुला वाटते ना तशी नाही। शी इज अ वंडरफुल पर्सन। अर्ध्या वाटेत एकटी पडून सुद्धा ती ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगते ना, ते बघून मलाही थक्क व्हायला होत। आय रिस्पेक्ट हर। डू यू अंडरस्टँड? आय रिस्पेक्ट हर, अँड रिस्पेक्ट इज अबव ऑल दीज पेटी फिलिंग्स। अवी, हे सगळं माझ्याच बाबतीत का ग? माझं हे असं आणि आता हे कुणालचं? आदिती, संकट ना कधीच एकटी येत नसतात, आपण त्यांना धीराने तोंड द्यायचं असतं। हो, पण किती? प्रत्येक गोष्टीला काहीतरी सीमा असते ना अवी। संकट येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच, आपण त्यातनं बाहेर पडायचं असतं। मला कळत नाही आहे मी काय करू आता। आईबाबांनी तर धीरच सोडलाय, सगळ्या गोष्टी मलाच बघाव्या लागतात। तेही खरंच, पण आदिती तू स्वतःला एकटी समजू नकोस। मी आहे ना, तू सांग मला मी काय करू शकते। अवी, कसंही करून कुठल्याही परिस्थितीत कुणाला बाहेर काढायला हवं, पण त्यासाठी ती केस कशी मागे घेता येईल ते पाहायला पाहिजे। केस मागे घेण्यासाठी पोलीस पैसे मागतायत, 50,000।
50,000 रुपये? तू एक काम कर, अमोलला जाऊन भेट, तो वकील आहे ना, तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढेल. तू अजिबात धीर सोडू नकोस, आपण बघू काय करता येईल ते. ओके ओके. अगं हळू राजू, काय म्हणाला अनिश? जे तू एक्सपेक्ट केलं होतंस तेच. म्हणजे जे व्हावं असं तुला वाटत होत ना, तेच घडलंय ती. राजू प्लीज, अनिश नक्की काय म्हणाला नीट सांगशील का जरा प्लीज? माझ्या मनात तुझ्याबद्दल तशा काहीही भावना नाहीत असं म्हणाला अनिश. हेच हवं होतं ना तुला? नाही राजू, उलट अगं माझ्या मनात. प्लीज नाटकं करू नकोस तू, कळत नाही का मला, लहान आहे का मी? अनिश घरी आला की नटून थटून त्याच्या समोर जायचं, गोडगोड बोलायचं, खोटं खोटं वागायचं, आणि वेळ आली की स्वतःच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकून त्याची सहानुभूती मिळवायची. राजू तू हिरावून घेतलंस त्याला माझ्यापासून. इनफ राजू, दॅट्स इनफ. त्याने कितीही साळसूदपणाचा आव आणला ना तरी मला माहितीये तो तुझ्यात इन्वॉल्व आहे, आणि म्हणूनच माझ्याशी लग्न करायला नकार देतोय तो. ती सगळं तुझ्यामुळे झालंय ग, तूच कारणीभूत आहेस. शिट. काकू. नीरज, नेहा कुठे? नेहा मिळाली. कुठे पण नेहा. नेहा काकू एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका, ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहे. कसं बसं तिला मी घरी आणलं आता, शाळेजवळच्याच बागेत रडत बसली होती एकटीच. बाग बंद व्हायची वेळ आली होती तेव्हा वॉचमन बाहेर काढवता तेव्हा बघितलं मी हिला, मला बघितलं रडायलाच लागली. काकू तिला 89% पडलेत, ती म्हणाली की मला 90%च्या खाली पडले तर आई घरात घेणार नाही, घरी यायलाच तयार नव्हती. मी समजून घेऊन आलोय. सॉरी सॉरी माझ्या राजा, अगं माझं चुकलं, पण त्यासाठी केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली मला. अगं तू येईपर्यंत जीवात जीव नव्हतं ग माझ्या. सॉरी आई, मी बोलत नाही येऊ शकले. अगं नको येऊन, तू आम्हीच पुढे मला तू आम्ही. काय म्हणत होतस मगाशी त्या आर्य बद्दल, काय भेटलास का त्याला? हो भेटलो ना. पण वाटत नाही रे भेटले सर. एनी प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम तसा काही नाही रे. मग जाऊ दे, तुला नाही कळणार. नाही कळणार कसं म्हणतोय सौरभ, कोर्टानं तुला परमिशन ग्रांट केली आहे ना भेटण्याची, फॅमिली कोर्टात भेटू शकतोस तू. अरे तेच सांगतोय अमोल, कायदा आणि सुव्यवस्थेच्या साक्षीनं आर्याला भेटणं म्हणजे एखाद्या नागरिक शास्त्रातल्या नियमाचा पालन केल्यासारखं आहे. डॅमिट भावना शून्य म्हणजे. अरे अमोल,
कायद्याच्या मर्यादेत स्वतःच्या मुलाला भेटणं म्हणजे इतकं असह्य होतं शब्दात नाही सांगता येत रे अमोल. पण हे सगळं तुझं मानणं झालं सौरभ. तुझ्याकडे असलेला वेळ तू कारणी का नाही लावत? कसा कारणी लावू मला सांग, कसा कारणी लावू? अरे इतकं ऑकवर्ड फील होतं तुला माहितीये. अरे धड काय बोलता येत नाही, काही वागता येत नाही. अरे येतंय लक्षात माझ्या. सौरभ तू त्याला घरीच का नाही भेटत? घरी कुणाच्या? हे तुझंच घर आहे ना, इथे भेटू शकतोस तू त्याला. काय बरोबर? हो काहीच हरकत नाहीये. अरे तुमचं माझं ठीक आहे, पण तिचं काय आहे? तिचं अवंतिका, तिला कसं पटणार हे? ते तू माझ्यावर सांग, तिला मी सांगेन. कम ऑन. अरे कसं पटेल तिला? तू माझा मित्र आणि त्यातून वकील माझा. हे बघ, सगळं पूर्वीचं आता विसरून जा. आणि माझी खात्री आहे की तू त्याला इथे नक्की भेटू शकशील. मी प्रयत्न करेन यार. खरंच जर झालं ना तर आय विल बी ग्रेटफुल टू यू. आय रियल बी. कम ऑन. ओके एनीवे मी निघतो, उशीर झाला आता. नाही नाही नाही, आत्ता म्हटलंस ना हे घर तुझंच आहे म्हणून. तू इथेच राह, चल फ्रेश हो. हॅलो. हॅलो आदिती. हां सर बोला. आदिती अगं काय आहे, गेले 2-3 दिवस तू ऑफिसला आलेलं नाही, सध्या इन्फॉर्मही केलेलं नाही आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? येस सर, ॲक्च्युली आय हॅव सम प्रॉब्लेम्स. काय तब्येत वगैरे बरी नाही आहे का? मी काही मदत करू शकतो का तुला? हो मला जरा बरंच वाटत नाही आहे. हो का? मग तसं इन्फॉर्म करायचं. आय एम सॉरी सर, ॲक्च्युली 2 दिवस मी खूपच आजारी होते, सो आय कुडंट. नो इट्स ऑल राईट, टेक केअर आणि पूर्ण बरी होऊन ये. ओके थँक्यू सर. बॉसचा फोन होता का? अगं मग ऑफिसमध्ये माग ना पैसे बॉसकडं. बाबा 50,000 रुपये का ॲडव्हान्स आमची कंपनी देत नाही. तू काय वाटतेल ते कर, पण पैसे आण. कुणाला सोडव? कुणाला सोडवायचं आहे ना? मी देतो ना पैसे. तू इथे कशाला आलास? मी म्हटलं तुम्ही लोक अडचणीत आहात, तुम्हाला मदत करावी. काका मी तुम्हाला एक सल्ला देतो. तू इथं का आलास ते सांग. बाहेर हो. हा हा जातो. आधी माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तुम्ही. बाबा माझ्या हातनं चूक झाली, तीच दुरुस्त करायला आलो ना. माझा सल्ला ऐका, त्या दोघांचा फायदा आहे. काय तुम्ही तुमच्या मुलीला अबॉर्शन करायला सांगा आणि मीडियासमोर खुलासाही करायला सांगा. 50,000 काय, 5,00,000 रुपये कॅश द्यायला तयार होता मी. काय त्यामुळे आमची बदनामी वाचेल, तुमची होणारी छितू वाचेल. चालताव माझ्या घरातून. आधी मला तुझा राग आला होता, आता घृणा वाटते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी मी अबॉर्शन करणार नाही. मी हे मूल वाढवणार आहे, अँड दॅट्स ऑल. हे बघा बाबा, तुम्ही जास्त विचार करू नका आणि आदितीला अबॉर्शन करायला लावा. नाही काय असा आततायपणा चांगला नाही हो, नाहीतर आम्हाला उगच काही वेगळी पावलं उचलावी लागतील, मग तुम्हाला त्रास आम्हाला त्रास कशाला. तिला समजवा आणि अबॉर्शन करायला लावा. ठीक आहे, मी करतो तिच्या मनाची तयारी.
अभी तो आला होता। कौन तो? अजित? कुठे आला होता? घरी। घरी म्हणजे तुमच्या घरी? हो। कशासाठी? लाच द्यायला। म्हणजे? बाबांकडे आला होता तो। काय म्हणत काय होता? तो म्हणाला तुमच्या मुलीला अबॉर्शन करून घ्यायला सांगा आणि वर्तमानपत्रात असा खुलासा करा की या मुलाशी याचा काही एक संबंध नाहीये। एक सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी आम्ही या प्रकरणात अजितचं खोटंच नाव गोवलं होतं असं प्रेसमध्ये डिक्लेअर करा असं म्हणाला। रिडिक्युलस। आणि त्यासाठी तो हवी तेवढी किंमतही मोजायला तयार आहे। काय हे असं म्हणाला तो तुझ्या बाबांना? हो, म्हणजे मीडियामध्ये जर असा खुलासा केला तर तो पूर्वीचं सगळं विसरून बाबांना हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे। बाबा मागतील तेवढे, 2-4-5 लाख। टू मच। त्याची हिम्मत कशी झाली तुझ्या बाबांकडे येऊन हे सगळं बोलण्याची? बाबा काय म्हणाले? तुला काय वाटत आणि काय सांगितलं असेल? जन्मदात्या पित्यांनी हा सौदा मान्य केला। अभी माझा विश्वासच बसत नाहीये। ज्या बाबांना अजित या नावाची सुद्धा चीड होती त्या बाबांना तो अचानक खूप जवळचा वाटायला लागलाय। पोटच्या पोरीपेक्षाही जवळचा। आणि म्हणूनच काही लाखांसाठी ते आपल्या मुलीच्या भावना तुडवून तिची तत्व तिचा आत्मा विकायला तयार झाले। नाही, जग व्यवहारी असतं हे ऐकून होते मी, पण माकडीण आणि पिलाची गोष्ट अशी मला माझ्या घरात अनुभवायला मिळेल हे नव्हतं माहिती मला। नंतर खूप समजावत होते मला, म्हणाले अजित म्हणतोय त्यात तथ्य आहे, हे मूल वाढवणं म्हणजे सगळ्यांच्याच दृष्टीने नामुष्कीच होईल, आपण मोकळे होऊन जाऊया यातनं। मी नाही म्हणाल्यावर खूप चिडले माझ्यावर, म्हणाले कुणाला सोडवण्यासाठी आयता पैसा मिळतोय तर तोच तुला नकोय। तू काय ठरवलंस? अभी माझा निर्णय पक्का आहे, मी अबॉर्शन नाही करणार। बाबांनी कितीही जबरदस्ती केली तरीही राहता राहिला कुणालचा प्रश्न, तर कर्ज घेईन कुठून तरी, फेडीन स्वतःच्या हिमतीवर। पण अजितला त्याचा डाव सफल करून देणार नाही।
अजितला धडा शिकवल्याशिवाय नाही राहणार मी. यू आर अ ब्रेव गर्ल. अभी मी लढणार आहे शेवटपर्यंत. तू माझ्या बरोबर राह. तुझ्या बरोबर आहे आदिती. काय वाटेल ते झालं तरी